मूर्तिजापूर शहरातील नगर परिषद आत्याराधित असलेल्या घरकुल परिसरात नागरिक विविध समस्या कडून त्रस्त झाले असून नगर परिषद प्रशासनाच्या वतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कानाडोळा करीत असल्याचे दिसते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लागत खदान परिसरात जुनी वस्ती येथे नगर परिषदच्या वतीने घरकुल थाटले असून 2000 जवळपास गोरगरीब या परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र या परिसरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून याकडे नगर परिषद प्रशासन असो व महावितरण विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कानाडोळा करत असल्याने आम्ही गरीब असल्यानेच आमच्यासोबत अन्याय होतो काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या परिसरात रस्त्यांवर पथदिवे असूनही रात्रीच्या वेळेस पथदिवे बंद असल्याने या परिसरात गुन्हेगारीत मोठी वाढ होत असल्याचे दिसते. नुकत्याच याच परिसरात एका 12 मुलीवर छेडखानी झाली असून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस पथदिवे बंद असल्याचे फायदा घेत काही टवाळखोर रात्रीचा अंधाराचा फायदा घेत मुलींना व महिलांना छेड काढण्यापर्यंत मज्जाव करतात. याच परिसरालगत हिंदू स्मशानभूमी व मुस्लिमांचे कब्रिस्तान व दर्गा असल्याने अंत्यसंस्कारांच्या वेळी जाण्यास मोठी कसरत करत अंधारात जावे लागत असल्याचे येथील नागरिकांनी समस्यांचे गाथागात सांगितले. इतकेच नव्हे तर बऱ्याच वेळा या परिसरात छोटे मोठे अपघात व लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत. या परिसरात पिण्याचे टाकी नगर परिषदच्या वतीने उभारण्यात तर आली आहे, मात्र घरोघरी नळ कनेक्शन नसल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत तर यातून पाण्याकरिता वादही होत आहे. मात्र या समस्यांकडे लक्ष देण्यास नगर परिषदच्या मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया टवलारे असो व नगर परिषदच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाईट किती दिवसापासून बंद आहे? पण किती दिवसापासून या ठिकाणी राहत आहे? आम्ही 9 झाले, 9 अगोदर लाईट होती, आता 1-2 महिन्याला ओढतो अजिबात लाईट नाही. लाईटची सुविधा असा पाणीची जे काय आमची समस्या. लाईटची नेमकी सुविधा कशा प्रकारची? मी ओढची अजिबातच लाईट नाही. रस्त्याची लाईट आणि या संदर्भात याबाबत समजा अधिकारी येतात किंवा काय येतात तर काय सांगू शकतो? नाही असं कोणीच आलं नाही. आज रोजी कोणीच नाही आलं. जे दारकास भाऊ दुबे आली होती ते ना लावून दिली ती लाईट, त्याच्यानंतर कोणीच नाही आली. नगराध्यक्ष गीता पण म्हणे इतकं बोगस काम नगरपालिकेचं आज तक नाही देगा. 25 में म्हणे इतकं बोगस काम नाही करा. लाईट बंद राहते ते 2-4 राहते ते 8 राहते ते 15 जे बंद आहे. 2 म्हणे लेखी आता मोबाईल भी झाला 70 म्हणजे पूरं गाव को मालूम आहे की रस्ते की लाईट बंद आहे. और जो तुमची तरफ डिपार्टमेंट लाईट चालू करणे का उनको बोला म्हणे लाईट चालू करो तो उनका बोलना है कि जो हमारे साहेब है नगर पालिका के मुख्य अधिकारी ये हमको साहित्य बुरा रहे नहीं करके हम ये काम कर रहे हैं. तो ऐसा बहुत गलतान कारोबार चालू है नगर पालिका का. और उसमें कैसा है पब्लिक से जान से खेल रही है. जैसा है घरकुल परिसर है, यहाँ 2000 के नजदीक लोग रहते पर यहाँ लाइट नहीं है. और कई शहर में कहीं जगह खंभे पर 4 लाइट है. मुझे कितना ये मुझे ये एरिया से भेदभाव कर रहे हो नगर पालिका. म्हणजे ज्या काही सुविधा 100% का 10% बी सुविधा नाही. हे बहुत गलत काम चालू आहे. कुठ ना कुठ दखल लेने को ना जो तकरार कर रहे हैं हम उसकी. सब जो ये परिसर के नागरिक है पूरे सब परेशान है. यहाँ पे 2-3 आपराधिक घटना हुए ये घरकुल परिसर में. तो ये लाइट नहीं होने से तो और घटना होंगी. हमारे पास भी वसूली के पैसे रहते कुछ धोखा हो जाए ये हो जाए वो हो जाए बाकी भी डर रहते साथ बिच्छू काटे का डर रहता. बोला बिल्कुल सही बोला. आज तक इतना बोगस काम नहीं था. मसन खाई में भी जाते हो लोग? शमशान भूमि है यहाँ पे लोग आज महीना भर लाइट आती है मैयत आती है तो लाइट की तो व्यवस्था होना चाहिए. ये प्रशासन का काम है लगा के रख लिए बोलना फिर लाइट बंद है. ज्या प्रकारे एकीकडे नगर परिषद प्रशासनावर कुठल्याही राजकीय पक्षाची सत्ता असो
किंवा नसो त्यावर कुठेतरी नागरिक बोट उजत असतात असं नव्हे, आज याचं प्रत्यय मात्र पाहायला मिळतं. नगर परिषदावर शासकीय प्रशासक असताना सुद्धा मूर्तिजापुरातील घरकुल परिसरवासियांना मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती जर बघितली तर एकीकडे पावसाचा गलथान मांडून बसलेले आहेत असो किंवा एकीकडे विविध प्रकारच्या साथींनी आपले ओस मांडून बसलेले असताना येथील नागरिकांना मात्र विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागते आहे. साधंच या ठिकाणी घरकुल परिसरात जर बघितलं तर साधा स्ट्रीट लाईटची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी नगर परिषद प्रशासन करू शकत नसेल तर नगर परिषदच्या प्रशासनावर त्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभं राहते. याकडे मात्र विद्यमान नगर परिषदेचे मुख्याधिकारी काय लक्ष देऊन यांच्या समस्या सोडवण्यात यश प्राप्त करतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. कॅमेरामन रवी खिराडेसह मी प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला. मूर्तिजापूर प्रतिनिधी रवी खिराडेसह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज मूर्तिजापूर अकोला. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.